आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे, तर ऑगस्टमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. श्रावण महिना म्हटलं की जे श्रावणी सोमवार असतात ते सर्वजण अगदी भक्तिभावाने श्रावणी सोमवारचं व्रत करतात, म्हणजेच शिवशंभो शंकरांची उपासना करतात. आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा केली जाते. तर ही पूजा आपण मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकतो. आणि बघा, ज्यांना वेळ नाही आहे मंदिरामध्ये जाऊन पूजा करणं, तर त्यांनी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी पूजा करायची हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर कुठल्या सोमवारी कुठली शिवामूठ आलेली आहे हे देखील आपण बघणार आहोत. तर बघा, पूजेचं साहित्य काय आहे, त्याचबरोबर पूजा कशी करायची आहे हे सगळं आपण बघणार आहोत. आणि अतिशय पूजेची सोपी पद्धत आहे, त्याचबरोबर कुठली सेवा करायची आहे आपल्याला ते देखील आपण बघणार आहोत. त्याचबरोबर काही नियम आहेत पूजेचे, किंवा शिवपिंडीवरती आपण काय काय व्हायला पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पूजेमध्ये किंवा पूजा साहित्यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आवश्यक आहेत हे देखील आपण बघणार आहोत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि श्रावणी सोमवारचं महादेवांचं पूजन कसं करायचं हे आपण बघूयात. आता श्रावण महिन्यातील जे महादेवांचं पूजन असतं, तर त्यासाठी आपल्या घरामध्ये शिवपिंड असायला पाहिजे. मग तुम्ही पितळेची घ्या, चांदीची घ्या, किंवा जे नर्मदेश्वर शिवलिंग असतं ते तुम्ही घेऊ शकता. तर पूजा साहित्यामध्ये पांढरी फुलं, बेलाची पानं, तांदूळ, कच्चं दूध, आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे. स्वच्छ पाणी आपल्याला लागणार आहे अभिषेकासाठी. तर आता आपल्याला हे शिवलिंग जे आहे ते घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला जमेल तेवढा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कच्च्या दुधाने शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे. पुन्हा जलाभिषेक करून घ्यायचा आहे. आता बघा, सुरुवातीला आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, किंवा तेलाचा दिवा पूजन सुरू केलं की लावायचा आहे. धूपदीप लावायचा आहे. आणि बघा, अग्नीच्या साक्षीनेच कुठलंही पूजन होत असतं, त्यामुळे आधी आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता एक तांबण घ्या किंवा स्टीलचं ताट घ्या, त्यावरती तांदूळ थोडेसे ठेवायचे आहेत. हळद कुंकूचा वापर शिवपूजनामध्ये करायचा नाही. त्यावरती अभिषेक केलेली जी आपली शिवपिंड आहे ती ठेवायची आहे. पांढरं फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे. कुठलंही पांढरं फूल चालेल, फक्त केतकीची फुलं जी असतात पांढरी ती अर्पण करू नका. धोतऱ्याचं फूल असेल तरी चालेल, कुठलंही सफेद फूल, शेवंतीचं फूल अर्पण करू शकता. त्याचबरोबर आता बेलाची पानं आपल्याला अर्पण करायची आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे. बघा, जो बेलाच्या पानांचा गुळगुळीत भाग असतो तो शिवपिंडीला स्पर्श होईल असं आपल्याला हे बेलपत्र ठेवायचं आहे. तीन पानांचं बेलपत्र आपल्याला वापरायचं आहे. चांगली पानं वापरायची, ती तुटलेली, खराब झालेली, किडलेली वापरू नका. त्यानंतर तांदूळ आपल्याला व्हायचे शिवपिंडीवर. अशा पद्धतीने तुमच्याकडे जर अभिषेक पात्र असेल, किंवा याला गळती पण म्हणतात, तर ते अवश्य तुम्ही ठेवा. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं, गंगाजल असेल तर थोडं मिक्स करा त्यामध्ये. असा अभिषेक सतत होत राहतो शिवपिंडीवरती, थेंब थेंब असा जलाभिषेक शिवपिंडीवरती होत राहतो. आणि प्रत्येक सोमवारी हे पूजन आपल्याला करायचं आहे श्रावणातल्या. आणि श्रावणी सोमवारीच नाही तर प्रत्येक सोमवारी तुम्ही असं पूजन करू शकता. धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे 108 बेलपत्र असतील तर तुम्ही ती देखील अर्पण करू शकता. जेवढी बेलपत्रं आहेत तेवढी तुम्ही अर्पण करायची आहेत. आणि अशा प्रकारे शिवशंभो शंकरांची आपल्याला सकाळ संध्याकाळ आरती करून घ्यायची आहे. श्रावण सोमवारचं महादेवांचं पूजन
तुम्ही प्रदोष काळामध्ये करू शकता, म्हणजे संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये करू शकता, किंवा सकाळी देखील तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती 10:00 हे पूजन करू शकता. त्याचबरोबर अशा पद्धतीने जलाभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे. अभिषेक पात्र असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीने पाणी भरून थेंब थेंब जलाभिषेक शिवपिंडीवरती होत राहतो. मग तुम्ही इथे शिवलीलामृताचं पठण करू शकता, किंवा शिवलीलामृतातला 11वा अध्याय पठण करू शकता, शिवस्तुती म्हणू शकता. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी अनेक जण उपवास करतात. जर तुमच्या आरोग्याला झेपत असेल तर या दिवशी अवश्य उपवास करा. नसेल झेपत तर फक्त तुम्ही सेवा करू शकता, शिवपूजन करू शकता. आता बघा, पहिला जो श्रावणी सोमवार आहे तो 5 ऑगस्टला आहे. त्या दिवशी तांदळाची शिवा मोठ वाहिली जाणार आहे. दुसरा सोमवार जो आहे तो 12 ऑगस्ट रोजी आहे. आणि दुसरी शिवामूठ जी आहे ती तीळ आहे, तिळाची शिवामूठ आपल्याला व्हायची आहे. तिसरा श्रावणी सोमवार आहे 19 ऑगस्टला. या दिवशी मूग जे आहे, हिरव्या मुगाची शिवामूठ ही वाहिली जाणार आहे. आणि 26 ऑगस्टला 4था श्रावणी सोमवार आहे आणि शिवामूठ जव आहे, म्हणजेच जवस आहेत. आणि 5वा जो श्रावणी सोमवार आहे त्या दिवशी शिवामूठ सातूची वाहिली जाणार आहे. आणि 5वा सोमवार येतो आहे 2 सप्टेंबर 2024 रोजी. श्रावणी सोमवारी तुम्ही उपवास केला असेल तर फलाहार करू शकता, किंवा मग उपवासाचे पदार्थ देखील खाऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला हा जो उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो, म्हणजेच श्रावणातल्या सोमवारी, म्हणजे संध्याकाळी उपवास सोडायचा नाही आहे, तर दुसऱ्या दिवशी सोमवारचा उपवास हा सोडला जातो. तर तुम्ही प्रत्येक सोमवारी अशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने शिवपूजन करू शकता घरच्या घरी. त्याचबरोबर आपल्याला जप देखील करायचा आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे शिवपूजन श्रावणी सोमवारी कसं करायचं हे कळेल.